शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, खरं तर मी आता बीड शहरामध्ये असलेल्या नवगन शीड्स या दुकानामधील विष्णुभाऊ तांदळे यांच्यासोबत खरं तर उभा आहे. पाठीमागच्या अनेक वर्षांपासून शेती क्षेत्रामध्ये थेट शेतकऱ्यांना कन्सल्टिंग ते दुकान अशा पद्धतीनं काम खरं तर विष्णुभाऊंचं सुरू आहे. खरं तर सध्या कलिंगडाचा सीझन सुरू आहे आणि आपण कलिंगडाचे शेतकरी असतील, व्यापारी असतील, यांच्यासोबत अनेक वेळा जातोय, बोलतोय. कलिंगड शेतीमधल्या अडचणी, त्यातले मार्ग, पर्याय या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये खरं तर माझी चर्चा महाराष्ट्र माझावर सुरू आहे. आज तुमच्यासोबत उभा आहे ते एका विशेष कारणामुळे उभा आहे, कारण कलिंगड शेती ही तसा रिस्की मामला आहे. कलिंगड शेती ही खर्चिक शेती आहे आणि त्या शेतीमध्ये जर प्रॉपर कन्सल्टिंग नाही झालं, जर मार्गदर्शन नाही मिळालं तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान व्हायची शक्यता असते. बऱ्याच वेळा शेतकऱ्याला लागवडीच्या अंतराची समस्या असते, लागवड किती अंतरावर करावं हे नेमकं माहीत नसतं, लागवड केली रोपं निवडायची का बी निवडायचं हे कळत नाही, कुठली कंपनी निवडली पाहिजे याच्याबद्दल त्याची साशंकता असते. हे सगळं झाल्यानंतर कलिंगड येतं परंतु सेटिंग होत नाही, झाली तर ती गळून जाते, मग पुढे कुठे सेटिंग होते तोपर्यंत दम काढत नाही, कधी कधी प्लॉट उकडून टाकले जातात. त्यानंतरची अवस्था अशी असते की त्यावर रोग येतात, त्याला कळत नाही व्हायरस का आला काय झाला, मध्येच प्लॉट त्याचे डंप होतात, सेटिंग होती तर ती मोठी होत नाही. ह्या बऱ्याच समस्यांशी शेतकरी खरं तर झटत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मला ह्या सगळ्या समस्यांची उत्तरं तुमच्याकडून पाहिजेत, कारण पाठीमागच्या 24-25 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये सातत्यानं काम सुरू आहे, शेतकऱ्यांसोबतची कन्सल्टिंग सुरू आहे. तर म्हणून तर मी तुमच्यासोबत आलोय आणि माझा लोभ हा राहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की ही संपूर्ण माहिती आपण अगदी लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी देणार आहे आणि म्हणून खरं तर तुमच्याशी बोलायचं आहे. तुमच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. आणि अगदी सुरुवात करताना यंदा कलिंगडच्या सीझन बद्दल विष्णुभाऊंचं काय अंदाज आहे, काय वाटतं? मागचा जो खरीपचा सीझन आहे तो कलिंगडाच्या बाबतीमध्ये असा तसाच गेलेला आहे, कारण रेटची अनबॅलन्सिंग कधी एकदम वाढताय कधी कमी होत आहे. अचानकच कुठंतरी आता मागं गारपीट झाली, त्याच्यामध्ये बरेचसे प्लॉट खराब झाले. तर एकूण जर पाहिलं आपण सिच्युएशन पाहिली तर कलिंगडाकडे मागलती थोडासा आणि आता सुद्धा कलिंगडाकडे लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन थोडासा निगेटिव्ह आहे की बाबा नको लागवड करायची, कारण रेट मिळतात का नाही, मार्केटचं काय चाललंय, सरकारमध्ये खालीवरपणा चाललंय, त्याच्यामुळं त्या सरकारच्या खालीवरपणाचा सुद्धा इकडं आपल्या मार्केटचा इफेक्ट पडतो आणि रेट ढासळतात. तर सध्याची कंडिशन अशी आहे की लागवडी कमी आहेत. जे शेतकरी समजा लागवडी करतील, जसं तुम्ही आता म्हणले की लागवड कमी रेट जास्त, लागवड जास्त रेट कमी, तर लागवडी कमी आहेत. आणि ह्या वर्षी दुग्ध सरकार अशी आहे की समरच्या म्हणजे उन्हाळी सीझनमध्ये आता जो चालू झाला ह्या सीझनमध्येच रमजान महिन्यामध्ये जी लागवड चालू असते ती सुद्धा सोबतच चालू आहे, म्हणजे दोन्ही सीझन चालू आहे. रमजानमध्ये खाणाऱ्याची संख्या वाढते आपल्याला माहिती आहे, त्याचा सुद्धा शेतकऱ्याला आता लागवड केली तर फायदाच होणार. अगदी. खरं तर कलिंगड्याची लागवड करताना शेतकऱ्यांना काय पद्धतीची काळजी घेतली पाहिजे मशागतीमध्येच? जर सध्याच्या लागवडीचा जर विचार केला तर लागवड करताना दिशा महत्वाची असते. सुरुवातीचा बेसल डोस महत्वाचा असतो. बेसल डोसीमध्ये तुम्ही जे असे त्याला आपण मराठी भाषेत खरपडा म्हणतो, खरपडा जे उगून आलं की असं त्या जे रोप उगून आलं त्याची जर करतडतात आणि ते मान टाकतं, बरोबर. तर ते शेतकऱ्याला समजत नाही की नेमकं कशाने झालं. तर तुम्ही बेसल डोसमध्ये जे खरपडा येऊ नये, म्हणजे जसं की धानुकाचं कॅडला नेतं, दुसऱ्या नागार्जुन असे दोन तीन कंपनीचं जे खरपडा प्रत्येकाला येतं ते जर एक तरी 5 किलो जर तुम्ही बेसल डोसमध्ये मिक्स केलं त्यांनी ते येत नाही. आणि लागवडीचा जो दिशा आहे, जसं तुम्ही थंडीमध्ये आता थंडीच आहे ना सध्या, थंडीमध्ये लागवड केली तर पूर्व पश्चिम लागवड न करता दक्षिण उत्तर लागवड केली पाहिजे, कारण सूर्य एकदम सरळ रेषेत न जाता म्हणजे दक्षिण साईडने जातो, त्याच्यामुळे ती सावली जर इकडे आली तर उगवण शक्तीवर, जर्मिनेशन आणि सुरुवातीच्या वाढीवर पण त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे ती दिशा जी आहे ती बी दक्षिण उत्तर दिशा केली पाहिजे. लागवडीचं अंतर व्यवस्थित ठेवलं तर झाडाची संख्या वाजवी जर ठेवली तर हवा खेळती राहते आणि नंतर जे प्रॉब्लेम उद्भवतात, कोणते प्रॉब्लेम की शेटिंग झालेलं फूल टिकत नाहीये, गळून जातं, फूल धरत नाहीये, मग आपण म्हणायचं की बाबा एखाद्या बियाण्यामध्ये दोष आहे, तर बियाण्याचा दोष काढण्यापेक्षा तुमचं लागवडीचं अंतर, लागवडीची दिशा आणि बेसल डोस ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाचे आहे. किती अंतर असावं असं वाटतं, योग्य अंतर जर पाहिलं तर आम्ही ज्या भागात आहे, जसं मी आता बीडमध्ये आहे आणि हा मराठवाडा सराउंडिंग आहे, तर 6x1.25 फुटावर एक एक बी जर लागवड केली किंवा 6x1 फुटावर जरी एक एक बी लागवड केली तरी सफिशियंट अंतर होऊन जातं. खरं तर ही सगळी लागवड झाल्यानंतर थोडस बियाणं लावायचं का रोप लावायचं? डायरेक्ट सोईंग करण्यापेक्षा नर्सरीमधून, एकदम चांगल्या नर्सरीमधून चांगलं तयार झालेलं रोप, बाशेदार रोप आणून जर लावलं तर तुमचं 100% आलं म्हणून समजा. आणि तेच जर तुम्ही डायरेक्ट लावलं तर सुरुवातीला नागाळीचा जो वाट्याक राहतो, नागाळीच्या आळीमधून येत नाही, दोन पानावर आल्यानंतर त्याला जे शेंडा फुटायला पाहिजे तो लवकर फुटत नाही, जर फुटला तर त्याची वाढ होत नाही, अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात.
खरं तर मशागत झाल्यानंतर रोप निवडत असताना साधारण शेतकऱ्याच्या समोर येणारा दर वर्षीचा प्रश्न हे आहे की ठीक आहे बाजारामध्ये आज भरमसाठ प्रकारच्या व्हरायटी त्या ठिकाणी मिळतात, मी माझ्या शेतामध्ये कशी व्हरायटी लावू? तर साधारण खरं तुमच्याकडे सगळ्याच नामवंत कंपन्यांची काम आहे, त्यामुळे एका कुठल्या कंपनीला लावा असं म्हणण्यापेक्षा बऱ्याच कंपन्या त्याच्यासाठी कॅपेबल आहेत किंवा चांगल्या कंपन्या बाजार मार्केटमध्ये. आता आपल्या देखील समोर इथं विजय आणि विराटची शेतकरी आले होते, त्यांना पाहिजे होता. मी शेतकऱ्याला सांगत होता की विजय व्हरायटी थंडीतली आहे, सीझन संपलाय, आणि मग सांगत होता की विराट उन्हाळ्यामध्ये लावा, उन्हाळ्यामध्ये चांगले आहे, किपिंग साईड चांगले आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी, त्याचा कलर वगैरे सगळं. तर ह्या व्हरायटींची निवड करताना कशा पद्धतीने केली पाहिजे साधारण शेतकरी? कुठल्या कंपनीचं कलिंगड लावतो आपण त्याच्यापेक्षा ते कलिंगड मार्केटमध्ये कसं आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, इतर शेतकऱ्यांनी लावलंय का? किंवा एखादा समजा तुम्ही शेतकरी आहे आणि तुमचा माझ्यावर भरोसा आहे, मी भरोशाने ती गोष्ट सांगतोय का? मला मी तरी कुठेतरी ते पाहिलंय का? तुम्ही जरी नसलं पाहिलं तर मी व्यापारी आहे त्यांनी कुठेतरी पाहिलंय का? किंवा त्या कंपनीने मला कुठेतरी नेऊन दाखवलंय, कुठं ओपन डे म्हणजे फील्ड डे वगैरे झालाय, अशा असं जर कलिंगड असेल आणि त्याची जर खात्री कोणी देत असेल किंवा स्वतःला जर माहिती असेल तर ती एक लावण्याची पद्धत आहे. किंवा दुसरी पद्धत अशी आहे की त्याचं जे आपण पाहिलं समजा कुठं की तो इथून ट्रान्सपोर्टेशनला आपण कुठं नेणार आहे, वाशिम मार्केटला नेणार आहे, कल्याण मार्केटला नेणार आहे किंवा कुठे एक्सपोर्टला पाठवणार आहे, तर त्याची किपिंग क्वालिटी म्हणजे ट्रान्सपोर्टेशनमध्ये फुटतंय का, दबतंय का, ते एक चेक करणं जरुरी आहे. जर समजा जर आपण ते फळ कापलं तर आतमधला जो घर आहे इंटरनल कलर म्हणतो आपण, इंटरनल कलर बी खूप फॅक्ट करतो, कारण व्यापाऱ्यांनी कापलं आणि त्याचा जर कलर चांगला नसेल तर व्यापारी त्याला रेट देत नाही, ते बी महत्वाचं आहे. जर कटिंग करताना जर व्यापाऱ्यांनी जर समजा तुमच्याकडे ती बतई आहे कापायची आणि ती जर वर धरली ते न कापता जर टर्टर फाटला दुसरीकडे तर त्याला पण व्यापारी घेत नाही, ते जसं कापावं तसं कापलं पाहिजे. म्हणजे हातगाड्यावर जे व्यापारी विकतात ते कटिंग करताना त्याला अडचण आली नाही पाहिजे, ते बी महत्वाचं आहे. कापल्यानंतर जे सीड कॅव्हिटी म्हणतो आपण त्याला, सीड कॅव्हिटी म्हणजे जे सीड आहे त्याच्या बाजूची जी पोकळी आहे सीडच्या बाजूची, ते जर घट्ट असेल तर जास्त दिवस टिकतं, ते 15-20 दिवसापर्यंत त्याला काय होत नाही. आणि त्याच्यात जर सीड कॅव्हिटी म्हणजे जी पोकळी जर जास्त असेल तर लवकर आतमधून भुसभुशीत होतं, ते बी पाहणं जरुरी आहे. एक्सटर्नल कलर म्हणजे जो बाहेरचा कलर आहे, आणि बाहेरच्या कलरवर जर पावडर असेल, ते पावडर व्यापारी काय करतात आपल्याकडनं घेतलं की ते जेव्हा त्याचा ठ्याला लावतात तर ठ्याल्याच टायमाला त्याच्यावर हात मारतात किंवा फडकं मारतात, फडकं मारलं की ते काळं झार दिसलं पाहिजे. ते असतं डार्क ग्रीन पण ते दिसतं आणि काळं झार दिसतं ते, तर जेवढं डार्क ग्रीन असेल ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याचा वजनापेक्षा त्याचा शेप बी खूप महत्वाचा आहे. शेप समजा एखादा माणूस 8 म्हणजे एकदमच 8 फूट वाढून उपयोग नाही किंवा एकदम 5 फूट राहून उपयोग नाही, तर त्याचा जो मार्केटला जी चालणारी साईज आहे की 3 किलो पासून ते 6 किलो पर्यंत, 2-4% 8 किलो असतात, 7 किलो असतात, ते भाग वेगळा. 6 किलो ते 3 किलोच्या मधला जर फळ असेल तर त्याच कंपनीचं फळ माझ्या हिशोबाने निवडलं पाहिजे. खरं तर हे सगळं पुढे जात असताना शेतकऱ्याला सगळ्यात महत्वाची समस्या जाणवते ती सेटिंगच्या संदर्भातली, आणि तुम्ही तुमच्या नवगण शिडीच्या माध्यमातून पाठीमागच्या बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांसोबत काम करताय. अगदी मगाशी मला बोलत असताना हे सुद्धा सांगत होता की कंपनीमध्येच होतो, शेतकऱ्यांशी संपर्क होता, आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब इतकं चांगलं नॉलेज देतात तर आमच्यासाठी इथं चांगलं शिडी तुम्ही घेऊन या, सुरू करा. आणि मग नवगुण शिडीची ती सुरुवात झाली, तुम्ही इथं ते दुकान सुरू केलं, हे विश्वासाचं नातं त्या ठिकाणी सुरू आहे. तर ही शेतकऱ्याला कन्सल्टिंग करत असताना सेटिंगच्या संदर्भामध्ये नवगुण शिडीचे आमचे तांदळे साहेब शेतकऱ्यांना काय सांगतात की सेटिंग कशी साधली जावी, किंवा बऱ्याच वेळा सेटिंग पहिली जाते, दुसऱ्या सेटिंगसाठी वाट बघावं लागते, सेटिंगच्या बाबतीत गैरसमजी खूप आहेत, म्हणजे पहिली गळणी तर लोक उपडायला लागतात, येते का नाही प्रश्न, हे संपूर्ण चक्राकडे कसं बघतात? बघा, जर टरबुजाच्या कलिंगडाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सेटिंग येणं हे तर नॅचरल आहे, ते येत राहते, फक्त ते टिकली किती वेळा पानावर टिकते. पहिल्या सुरुवातीला आले सेटिंग समजा तिसऱ्या पानावर पाचव्या पानावर जर आली ती जर टिकली तर तुमच्या फळाची साईज मोठी होते, बरोबर, ठीक आहे. दुसरी सेटिंग पण येणारच त्याला, एका जर एका वेळाचा जर विचार केला तर 8-9 फळ एका झाडाला लागतात. टिकतात किती? एक जास्तीत जास्त दोन फळ एक फळ टिकतात. आता शेतकऱ्याला कधी कधी काय वाटते सेटिंग आली गळवली सेटिंग आली, गळू द्या, फक्त एक किंवा दोन फळ चांगले राहणं जरुरी आहे. आणि ते टिकवण्यासाठी बुरशीचे अटॅक त्याच्यावर आले नाही पाहिजे. बुरशीजन्य जे रोग राहतात मार्केट म्हणजे शेतामध्ये, काही काही शेतामध्येच बुरशी असते कायम किंवा खारं पाणी असतं, ते सुद्धा तुमच्या शेटिंगवर काम करतं. तुम्ही लागवडीचं अंतर किती ठेवलंय, जर एकदम दाट झालं, हवा जर खेती नाही राहिली तरी सुद्धा शेटिंग गळू शकते, ते बी काम करतं. तुम्ही शेटिंगच्या टायमाला जर फुलं दिसायला लागले तर त्या टायमाला जर तुम्ही बोरॉनचा स्प्रे देणं जरुरी आहे, किंवा त्याच्या अगोदर जर दिला प्रिव्हेंटिव्हमध्ये येण्याच्या अगोदर दिला ते कधी पण काम करतं, कारण लहानपणी आपण खाल्लं तर म्हातारपणापासून काम करतं. तसं तुम्ही सुरुवातीला किती त्याला बोराम असेल, कॅल्शियम नायट्रेट असेल, इतर जे दुयमान्य घटक आहेत ते सगळं देणं जरुरी आहे. सेटिंगच्या अगोदर 12:60 खालून ड्रीप मधून देणं जरुरी आहे. स्प्रेमध्ये तुम्ही अमोनियम ऍसिडचा स्प्रे देणं जरुरी आहे, ज्याच्यामुळे काय होतं मादी फुलाची संख्या वाढते आणि शेटिंग चांगल्या प्रमाणामध्ये येते. खरं तर बऱ्याच वेळेला समज गैरसमज असे शेतकऱ्यांचे की
सेटिंग येणं किंवा सेटिंग जाणं ह्याला व्हरायटीला शेतकरी दोषी धरायला बघतो कधी कधी, तर ही खरंच सेटिंग व्हरायटीवर डिपेंड आहे का एवढ्या वर्षाचा अनुभव काय सर? मला वाटतं आता मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे 24 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्याच्यातील त्यात 18 वर्ष मी मार्केटिंगमध्ये टरबुजावर बऱ्यापैकी काम केलेलं आहे. तर सेटिंगचा आणि वातावरणाचा दोष असू शकतो, सेटिंगचा आणि तुमचे तुमच्या लागवडीच्या मॅनेजमेंटचा दोष असू शकतो, व्हरायटीचा दोष असणार नाही. कारण समजा एक एक चार भाव आहे, तीन भावाच्या शेतामध्ये सेटिंग येते, एका भावाच्या येत नाही, तर त्यात व्हरायटीचा दोष कसं म्हणता येईल? त्या भावाचा पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस म्हणजे त्यांनी जे प्रॅक्टिसेस केले आहेत सगळे तर ते कसे आहे आणि त्याच्या भावाने कसे केलेले आहे. पाण्याचा जर खूप जास्त ताण बसला तर आलेली पूर्ण सेटिंग रोवून जाते. पण तो शेतकरी असं सांगत नाही की त्याला मी लक्षात येत नसतं की माझ्याकडून पाण्यामुळे झालं, तर असं वाटतं की ह्या व्हरायटीचा दोष आहे. तर मला वाटतं शेटिंगचा आणि व्हरायटीचा दोष तसा पाहिलं तर 99% असायला नाही पाहिजे. व्हायरसनं प्लॉट गेले कलिंगड्याच्या अशी चर्चा आपण बरेच ऐकतो, आळीचा प्रादुर्भाव त्याच्यावर होतो मोठ्या प्रमाणात, तर ह्या एकूण रोगराईबद्दल नेमकं काय सांगू शकताय, कशामुळे होतं आणि कंट्रोल कसा करता येऊ शकतो? कलिंगड लागवड झाली समजा, म्हणजे नर्सरीतून रोप आणलं आणि आपण लागवड केली, लागवड केली ते 3 ते 4 दिवसामध्ये त्याच्यामुळे एकदम सेट होतात. मुळ्या सेट झाल्या की वातावरणाशी त्याचा संपर्क येतो, बरोबर. 3-4 दिवसामध्ये ते जे नर्सरीतून त्याचं जे बाळसं असतं ते इकडे कमी कमी व्हायला चालू होतं आणि ते मुळ्या सेट होतं. तर जो निसर्गामध्ये जेवढे रोग आहे, सकिंग पेस्ट असेल किंवा तुमची आळी असेल, या सगळं त्याचे वाटे काढण्याचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला नागाळ येते, त्याच्यावर नागाळी काय करते, ते पान एकदम कवळे पान असतात आणि कवळे पानाला ते रस शोषण्याचा प्रयत्न करतात. तर नागाळीचे प्रतिकारक करणारे जे हे आहे, तुमचं आता जर नावच घ्यायचे म्हणलं तर तुमचं बेनोवे असेल की ते 10-10 दिवसाच्या फरकाने जर मारलं ते सकिंग पेस्टला बऱ्यापैकी कंट्रोल करतात. ते आहेत किंवा सकिंग पेस्टचे जेवढे आहेत रस शोषण करणारे किडीचे, नागाळीचे असेल किंवा पांढरी माशी, हिरवा जे मावा, तुडतुडे, जे सुरुवातीला येणार आहे त्याच्या प्रतिकारक त्याच्या स्प्रे करावा. नंतर वाढीवर भर द्यावा, जेवढं लवकर झाड वाढेल तेवढं त्याच्यामध्ये बाळस येईल आणि जेवढं बाळस येईल ना तेवढं रोग प्रतिकार शक्ती वाढते. जसं एखादा माणूस आहे एकदम स्ट्रॉंग आहे सशक्त, तर ते साधे दुखण्याला मोजत नाही, तर तशा प्रकारे त्याच्यामध्ये बाळस आलं पाहिजे. त्याचा शेंडा वाढतो, शेंडा वाढल्यानंतर त्याची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, शेंडा असा जमीन धरून चालायला चालू होतो आणि शेंडा जर जमिनीची जमिनीची जागा सोडून जर असा थोडासा वर यायला चालू झाला, असं थोडासा वर यायला चालू झाला, आपण समजायचं की याच्यावर तुडतुड्याचा अटॅक, थ्रिप्सचा अटॅक वाढत आहे. थ्रिप्सचा अटॅक जर आपण सहज कंट्रोल केला तर ते होऊन जाते, पण ते जर वाढला तर त्या थ्रिप्सच्या पोटी जो आपण जे व्हायरस म्हणतो, व्हायरस व्हायरस असा सहज असं जे व्हायरस येत नाही, कुठल्या तरी रोगाला धरून व्हायरस येतो, तर मग ते थ्रिप्सच्या पोटी व्हायरस येतो आणि मग आपल्याला वाटतं की ही व्हरायटी जी आहे की ती व्हायरसला बळी पडते, ह्या कंपनीची व्हरायटी खराब आहे, त्या कंपनीची व्हरायटी खराब आहे. असं कंपनीच्या कुठल्या व्हरायटी खराब नसतात, कारण कंपनी तेवढं सगळं अभ्यास करूनच काढलं असते. पण रोगाचं प्रमाण वाढलं की तो व्हायरस येतो, पावडर येते. जर अचानकच ढगाळ वातावरण आलं, अचानकच गर्मी वाढली, एकदम गर्मी वाढली तर प्रॉब्लेम नाही, एकदम ढगाळ असेल तरी प्रॉब्लेम नाही, गर्मी ढगाळ, गर्मी ढगाळ असं झालं तर भुरी येते. भुरी वरून दिसत नाही तुम्हाला, भुरी पानाच्या खालून दिसते आणि मग तिथं पिवळं 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 व्हायला चालू होते आणि पानाचे कडा वगैरे बरोबर करपायला चालू होते. भुरीचा अटॅक येऊ नये म्हणून भुरीसाठी तुम्ही औषध घेऊ शकता. नंतर समजा समजा की ड्रॉपिंग चालू झाली, फुलं येत आहेत गळत आहेत, तर फुलं गळण्याचं कारण शोधून काढणं जरुरी. आपण लगेच व्हरायटी दोष देऊ शकत नाही, त्याचं कारण शोधून काढणं जरुरी आहे की बाबा आपलं दाट झालंय का, वेल दाट झाले का, जमिनीमध्ये पाणी देतोय आपण ते पाणी जास्त झालंय का, किंवा पाणी कमी झालंय का, कमी झालं तरी प्रॉब्लेम आहे, जास्त झालं तरी प्रॉब्लेम आहे. तर ते एक सगळं शोधून काढणं जरुरी आहे. तुमच्या फुलं ड्रॉपिंग होऊ नये म्हणून अमोनियम ऍसिड असेल, 12:0 असेल जे ड्रॉपिंग होणार नाही, बोरॉन असेल, बोरॉन 20 ग्रॅमने तुम्ही स्प्रे करू शकता, याच्यातून सुद्धा आपलं ड्रॉपिंग कमी करता येते. समजा उद्या फळ लागलं तर फळामध्ये सुरुवातीला समजा बारीक बारीक फळ, तर फळमाशीचा अटॅक येतो, फळमाशी फळमाशी येते एकदम असं गांधी चावल्यासारखे त्याला दंश करून त्याच्यातला रस शोषण करते, तर त्या दिवशी तुम्हाला ती लगेच असं वाकडे बिघड दिसत नाही, 4 ते 5 दिवसानंतर तिथं थोडासा काळसर डाग पडायला चालू होतो आणि जसं फळ मोठं होईन असं वाकडं 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 व्हायला चालू होतं. आणि मग ज्या दिवशी वाकडं व्हायला चालू होतं त्या दिवशी शेतकरी जाग होतं की माझं फळ वाकडं व्हायला लागलं, नंतर तो व्यापारी किंवा दुकानदार जातो त्या टायमाला ते एकदम पूर्ण तुमच्या हातातून गेलं असतं ते फळ. ते फळ वाकडं झालेलं जर तुम्हाला आढळलं तर ते तोडून टाकणे हाच पर्याय आहे, म्हणजे त्याची पुढची शेडिंग येते. हा फळ तुटलं की दुसरं फळ लागते आणि ते डेव्हलप झालं की मग तिथं उत्पन्न मिळतं तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला फुलदराच्या टायमाला फळमाशीचे जे ग्लास येतात, फळमाशीचे टॅप, पहिलं नुवान आणि मग शिकारी असं दोन्ही आम्ही एकत्र मारायचो, पण आता नुवान बंद झालं आणि ते सगळं बंद झालं, आता काय रेडीमेड यायला लागलं, ग्लास येत आहेत. ते ग्लास 1 एकरमध्ये कमीत कमी 15 ते 20 ग्लास लावणं, फुल यायच्या टायमाला लावायचं आपल्याला, फळ आल्यानंतर जर फळमाशीन दंश मारला तर मग पुन्हा त्याचा फायदा उपयोग नाही आणि ते कमीत कमी 1 महिनाभर त्याचं कार्य चालतं त्या, आणि तोपर्यंत फळ मोठं झाली पण त्याच्यावर अटॅक येत नाही. आता समजा फळ लागलं, फळ शेटिंग झाले, सगळं झालं आणि पानाच्या खाली जर तुमचं जर फळ झाकलं तर पान जर त्या फळावर चिटकलं तर त्या फळाच्या आणि पानाच्या मध्ये साल खाणारी आळी येते, हिरवट कलरची आळी येते, ती एकदम सायलेंटली तुमची साल खाऊन जाते, तुम्हाला ती दिसत नाही, त्याचा गाजा वाजा नसतो, ती सायलेंटली साल खाते, तिची मध्ये एवढी ताकद नसते, ती फळाच्या आत शिरायची ताकद नाही तिच्यामध्ये, पण ती साल खाते आणि तुमचं ती शायनिंग जे आहे
तीच त्या फळाची शानी खराब होऊन जाते. तर त्या टायमाला पुन्हा स्प्रे देणं जरुरी आहे. नाही आलं तरी तुमचं फळ 2-2.5 किलोच्या आसपास झालं, एक स्प्रे देऊन द्यायचं. इमॅमॅक्टिन असेल किंवा आणखी तुमच्याकडं जर अळीचं जे औषध असेल ते देऊ शकतात. त्याच्यामुळे शायनिंग एकदम क्लिअर राहिली तर तुम्हाला रेट चांगले मिळतात. आणि जे शक्यतो पावडर या ना, ज्या काही काही बऱ्याच कंपन्याच्या फळाला पावडर येत नाही, वरून पाटी पावडर, तर ते तुम्ही व्हरायटी सिलेक्ट करताना त्या सगळ्या गोष्टी पाहून जर घेतलं तर पावडर जितकी जास्त आहे त्यावेळेस सूर्यप्रकाश जे तुमच्या फळा पडतो त्याच्यामुळे तुमच्या फळाची शायनिंग जात नाही. आणि ज्या दिवशी व्यापारी तोडतो फळ आणि तो जाऊन त्याच्यावर फडकं किंवा हात मारतो एकदम काळं जार दिसतं आणि ते शायनिंगमध्ये विकलं जातं. अगदी त्या सगळ्या गोष्टी जरुरी आहे. अगदी खरं तर मगाशी व्हरायटीच्या संदर्भामध्ये बोललो, अनेक पद्धतीच्या व्हरायट्या मार्केटमध्ये आहेत, अनेक ब्रँडेड कंपनीची कामं देखील तुमच्याकडे आहेत. आता देखील आपण आपल्या समोर जर त्या ठिकाणी बघितलं तर हे आरडोर शीडचं विजय आणि विराटचे बॉक्स ठेवलेत. खरं तर ह्या दोन व्हरायट्यांबद्दल शेतकऱ्यांना काय सांगा? काय झालंय, ही व्हरायटी मागच्या वर्षी आम्ही विकली होती. मागच्या वर्षी ती व्हरायटी जवळपास नवीनच होती आणि ती आपण विकली होती. मी मागच्या वर्षी एक कंपनीचा आरडोर सीड कंपनीचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला गेलो होतो, मला कंपनीने बोललो होतो, तिथं मी पाहिली होती. माझा कॉन्फिडन्स वाढला, ती पाहिली मी, तिथं सगळं ती कापली, तिथं व्यापारी आले होते, त्या व्यापाऱ्याला विचारली, ते फळं त्या शेतकऱ्याला विचारलं, त्याच्या दोन त्याने दोन गाड्या भरून पाठल्या होत्या, तर त्याचा फीडबॅक जो आला तो मला आवडला त्याचा, त्या व्यापाऱ्याने केलेलं, त्याने तिथले शूटिंग कटे बिटे दाखवले. तर मग माझ्या रिस्कवर मी काय केलं होतं, इथं शेतकऱ्याला दिले होते. मागच्या वर्षी जास्त नाही, मी जास्तीत जास्त 2.5-3 किलो बियाणं विकलं होतं विराट व्हरायटीचं. 15 डिसेंबरच्या नंतर त्याच्या लागवडी झाल्या होत्या, मी केल्या होत्या मागच्या दिल्या होत्या. तर त्याचे रिझल्ट आले, तो जो प्रोपोगंडा झाला शेतकरी, माउथ पब्लिसिटी हे शेतकरी त्याला सांगते, ते शेतकरी त्याला सांगते, अशी जी पब्लिसिटी ती चांगली झाली. आणि माझा कॉन्फिडन्स मागच्या वर्षी ते रिझल्ट पाहून जे वाढला, तर त्याच्या भरोशावर मी पण देतोय आणि शेतकरी पण मागतात. त्याचं बी कारण आहे, मी का देतोय, कारण त्याची कॅप्सूल साईज येते साईज, आणि जो भी व्यापारी घेऊन जातोय त्याला बदला म्हणतो आम्ही. बदला म्हणजे 3 किलोच्या आतले फळच नाही त्याच्यामध्ये, असं थोडंफार एखादा टाका सोडून द्या, पण 3 किलोच्या आतले फळच नाहीये. 1 टाइम हार्वेस्टिंग, ज्या दिवशी व्यापारी उचलतोय माल त्या दिवशी सगळी हार्वेस्ट येते. आणि सरासरीमध्ये 5.5 ते 6 किलोचे फळ येतात. 7 किलोचे 4-2 भरत असेल तो भाग वेगळा, पण सरासरी 3 किलो ते 6 किलोच्या मधले जे फळ आहेत त्याच्यामुळे एकतरी आवरेज वाढतंय. एक फळ 2 किलोचं आणि दुसरं फळ 8 किलोचं ते कामाचं नाहीये. 3 किलो ते 6 किलोच्या मधले फळ आवरेज मध्ये असल्यामुळं एकरी जवळपास 35 टनापर्यंत मागच्या वर्षी आमच्या शेतकऱ्यांनी काढलं. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला, शेतकरी स्वतःहून मागणी करतायत, याच्या भरोशावर मी विकतोय. इथून माल उचलला शेतकरी. मागच्या वर्षी जी गोष्ट आहे, माझी इथं गाव आहे, त्या गावामध्ये एका शेतकऱ्यांनी वाशीच्या व्यापाऱ्याला दिला, तर त्या व्यापाऱ्याने 12 टनाची गाडी भरली. इथून कॅन्टरमध्ये 12 टनाची गाडी भरली, वाशी मार्केटला नेली, शेतकरी गाडीत बसून गेला, एक फळ तर फुटाव, एक फळ. आता माझ्याकडे जवळपास नाही म्हणलं तर 40 ते 42 कंपनीचे डायरेक्ट काम आहे, आणि 42 कंपनीचं मी कलिंगड विकतोय. कसं आता ज्याला याचा अनुभव नाही तो दुसरं मागणारच आहे, तो त्याचा तो मागतो. बरोबर, समजा मी जर हे देतो किंवा मी जे मागणं ते देतो, पण त्याचा अनुभव जे शेतकरी सांगतो की बाबा माझ्याकडं 10 टनाची गाडी मागे 200 किलो फुटलं, 300 किलो फुटलं, तसं ह्याच्यामध्ये मला 1-2 फळ सुद्धा पाहायला नाही मिळालं, असं तो शेतकरी सांगतोय. मग त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढला आणि 4 शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा कॉन्फिडन्स वाढतो. त्या हिशोबाने आम्ही व्हरायटी आणि खरं तर सगळं विश्वासाचाच खेळ, विश्वासाचा खेळ असतो. आमचा विश्वास व्हरायटीवर पाहिजे, शेतकऱ्याचा विश्वास आमच्यावर पाहिजे. ह्या गोष्टीवर सगळं चाललेलं आहे. अगदी बरोबर. बऱ्याच वेळेला सेटिंग होते परंतु साईज साठी शेतकऱ्याला संघर्ष करावा लागतो, तर ते साईज वाढीसाठी काय सल्ला देणार तुम्ही शेतकऱ्यांना? सुरुवातीला ज्यावेळेस फुलाचं फळात रूपांतर होतं तिथूनच त्याला डोस देणं जरुरी आहे. सुरुवातीच्या फुलेच्या अवस्थेत किंवा त्याच्या अगोदर आपण 19-19 जे ड्रीप मधून देतो मायग्रोन्यूट्रन देणं जरुरी आहे. त्याच्यानंतर ह्युमिक ऍसिड सुद्धा सुरुवातीला दिलं तर पांढऱ्या मुळाची संख्या वाढते. जिथपर्यंत मुळ्या खाली जाते तिथपर्यंत अन्न अपटेक करतं ते, आणि ते सुद्धा आपल्या फळवाढीमध्ये काम करतं. 12:1 जर फुलाच्या अवस्थेमध्ये दिलं त्याच्यानंतर वाढण्यासाठी 13:43 दिलो, किंवा मायक्रोन्यूट्रन जे आहे मायक्रोन्यूट्रन मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या कंपनीचे बॅट, ते सुद्धा एक तरी जर 3-4 लिटर पर्यंत जर सोडलं तर ते सुद्धा फळवाढीमध्ये काम करते. तुम्ही जिबडल्या कॅस्टिकडे फुल एक जवळपास एक समजा एवढ्या आकाराचं जर फुल झालं तर कॅप्सूल साईज येण्यासाठी आणि साईज वाढण्यासाठी तुम्ही ते जिबडल्या कॅसिड 1 ग्रॅम जिबडल्या कॅसिड जर स्प्रेमधून दिलं किंवा 5 ग्रॅम जिबडल्या स्प्रे हलवून ड्रीपमधून दिलं त्याच्यास जो हे असतो म्हणजे ते गुलन करण्यासाठी अल्कोहोल किंवा ते जे असतं एकत्र करून जर दिलं तर ते सुद्धा साईज वाढवण्यासाठी खूप मदत करतं. खरं तर एकूण कलिंगड्यामध्ये बघितलं तर प्लॉट बसण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, म्हणजे कधी कधी तर हार्वेस्टिंगच्या खूप अगोदर प्लॉट बसतं. आता बऱ्याच वेळा तिथं पण पुन्हा शेतकऱ्याचा गैरसमज आहे की प्लॉट बसणं हे शेतकरी व्हरायटीवर घेतो, खरं तर प्लॉट बसणं हा शेतकऱ्याची प्रॅक्टिस, वातावरण, बाकीच्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड आहे. तर ती प्लॉट लवकरात लवकर बसू नये किंवा शेवटपर्यंत ते प्लॉट टिकून राहावं, कॅनोपी टिकून राहावी, यासाठी काय सल्ला असणार आहे? सुरुवातीला बेसल डोस त्या सोबतच तुम्ही ट्रायकोडर्मा किंवा सोडोमोनस हे जर मिक्स करून दिलं तर ते सुद्धा तुम्हाला हे जे विल्टिंगचे प्रॉब्लेम त्याच्यासाठी खूप काम करतं. उगून आल्यानंतर 3 ते 4 पानं ज्यावेळेस तुमचं म्हणजे ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर जेव्हा त्याला शेंडा माथा फुटायला चालू होतो, इकडे आल्यानंतर पहिलाच ऑलरेडी फुटलेला असतो पण प्रमाणामध्ये फुटाल, त्यावेळेस ह्युमिक ऍसिड जर तुम्ही दिलं 1 एकरला चांगल्या कंपनीचं
अर्धा किलोपर्यंत किंवा लिटरमध्ये असेल तर एक लिटरपर्यंत जर दिलं तर त्याची मुळी एकदम खोलवर जाते. जेवढी खोलवर मुळी जाईल तेवढं ते अपटेक करते आणि तिथंसुद्धा तुम्हाला सांगतो ते विल्टिंगचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी कव्हर होतात. किंवा रोप लागवड करत असताना जेव्हा ट्रान्सप्लांटिंग आणता तुम्ही रोप आता सीडलिंग आणता आणि लावता त्यावेळेस जर ते असं मुळी दबली गेली समजा लागवड करताना शेतकऱ्याकडून तर तेवढे चार दोन झाडं पण जाऊ शकतात. पण ते प्रमाण जास्त नसतं. फक्त सगळ्यात जास्त विल्टिंग येते ती बुरशीच्या अटॅकमुळे. सर सोडोमोनोस किंवा ट्रायकोडर्मा जर सुरुवातीला आपण जर दिला तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी कंट्रोल होतं. ते खरं तर पाणी निवेदन हा कलिंगडामधला महत्वाचा भाग आहे कारण त्याच्यावर पण सेटिंग साईज ह्या दोन्ही गोष्टी डिपेंड आहे, नत्र वगैरे या सगळ्या गोष्टी. पाणी निवेदनाबद्दल काय सांगणार, कलिंगडामध्ये उत्तम पाणी निवेदन कसं केलं पाहिजे? ड्रीप जर असेल तर ड्रीपला तुमच्या जमिनीच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यायला पाहिजे. जर पाणी आपल्याला वाटलं की आपण जर समजा त्या ड्रीपच्या त्या मल्चिंगच्या खाली हात घातला आणि ती माती घेतली ना असं दाब त्याच्यावर आपल्याला समजते की आपल्या जमिनीमध्ये पाणी किती आहे. हाचं जर तुम्ही दाबलं ते माती जर दाबली त्याच्यातून पाणी निघायला लागलं तर तुमच्याकडे खूप जास्त पाणी. पण सरळ दाबली जास्त वेळ धरली आणि सोडली आणि एकदम बगऱ्या बगऱ्या झाल्या तर तुमच्या जमिनीला पाण्याची आवश्यकता आहे किंवा त्या रोपाला पाण्याची आवश्यकता आहे. किंवा टेम्परेचर किती आहे, टेम्परेचर तुम्ही जर फेब्रुवारी महिन्यामध्ये जर पाहिलं तर पाण्याची जास्त गरज आहे आणि तेच जर तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये पाहिलं तर पाण्याची कमी गरज आहे. जानेवारीमध्ये तर तुम्ही एक दिवस आड जरी पाणी दिलं तरी चालून जाते, दोन दिवस आड जरी दिलं तरी चालून जाते. पण जर फेब्रुवारी महिन्यामध्ये असेल तर प्रत्येक दिवशी तुम्हाला कमीत कमी दोन तास जमिनीच्या आवश्यकतेनुसार दोन तास दीड तास काहीला तीन तासापर्यंत पाणी द्यावं लागतं. तर ते आवश्यकता आहे. पाणी जर जास्त झालं तर पाणी जास्त होणं सुद्धा बिल्डिंगला आमंत्रण आहे. ते सुद्धा करायला नाही पाहिजे. खरं तर अगदी लागवडीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत बोललोय. नवगन शीड्स पाठीमागच्या बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांसोबत काम करते. काय सांगले एकूण शेतकऱ्याचं हे नवगन शीड्सचं कसं कॉम्बिनेशन, कसं रिलेशन आहे? खरं पाहिलं तर हे जे नवगन सीड्स नावाचं जे माझं दुकान आहे हे चालू करणं हेच शेतकऱ्यांनी मला प्रोत्साहित करून म्हणा किंवा सगळ्या शेतकऱ्यांनी मिळूनच मला हे चालू करायला लावलेलं आहे. त्याचं कारण असं होतं की मी मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि आकाशवाणी म्हणून आमच्या बीडमध्ये आकाशवाणीचं चांगलं काम आहे. आकाशवाणीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी मी आकाशवाणीवर हमकत जायचो, शेतकऱ्याला आकाशवाणीच्या मार्फत मार्गदर्शन करायचो. आकाशवाणीवर कीड नियंत्रण म्हणा किंवा जे डरबूचा विषय माहिती लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंतची माहिती मी त्यामार्फत द्यायचो आणि माझा नंबर शेतकऱ्यापासून जायचा. मग मला शेतकरी फोनवर विचारायचे तर तसं संपर्कात आलो. मी मार्केटिंग करत असताना माझ्या कंपनीचा प्रचार करण्याच्या निमित्ताने शेतकऱ्याचा दाम बांधापासून जायचो, तिथं जाऊन मार्गदर्शन करायचो. ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्या स्थितीविषयी पूर्ण त्याची घृणा निर्माण झाली होती, निगेटिव्ह झाला होता, त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये पुन्हा सिद्धी करावी अशी भावना माझ्यामार्फत त्याच्या तयार झाली आणि त्याच्यामुळे माझं आणि शेतकऱ्याचं जिव्हाळ्याचं नाप तयार झालं. आणि मग ज्या शेतकऱ्याला कधी पार आत्महत्या करण्याची वेळ आल्या होत्या, जे म्हणत होते की साहेब बरं झालं तुम्ही आले आणि तुमच्यामुळे मला लाख रुपये मिळाले, दोन लाख रुपये, ह्या लोकांशी नातं तयार झाल्यामुळे जो गट तयार झाला माझ्यासोबत काम करणाऱ्या शेतकऱ्याचा म्हणा किंवा माझं मार्गदर्शन घेऊन काम करणाऱ्या शेतकऱ्याचा, तर असे काही शेतकरी माझ्याशी भेटले. आम्ही जेव्हा बाहेर जायचो कुठेतरी कधी हॉटेलमध्ये जेवायचो किंवा त्यांच्या घरी जाऊन मी जेवायचो तेव्हा चर्चा व्हायची साहेब तुम्ही असं कंपनी मार्फत जे आम्हाला मार्गदर्शन करताय मग तुम्ही कुठेतरी आम्हाला एखाद ठिकाणी असं जागा द्या की तिथं आम्ही जावं आणि तुम्ही जे सांगता ते आम्हाला मिळावं. कारण एक वस्तू तुम्ही सांगताय ती एका दुकानदाराकडे मिळते, दुसरी दुसऱ्या दुकानदाराकडे मिळते किंवा ती मिळतच नाहीये. तर मग अडचणी यायला लागले. ते म्हणले साहेब तुम्ही एक काम करा, मी जवळच्याच गावचा आहे, माझं गाव इथं जवळच आहे. ते म्हणले मग तुम्ही असं जर एखाद्या ठिकाणी चालू केलं तर आमच्यासाठी चांगलं होईल. मग असं मी नाही ते हो मी नाही असं करता करता एक दिवशी असं ठरवलं की चला आपण चालू करू. तर आमच्याकडे नाही पैसा, मार्केटिंगवाल्याकडे पैसा असणार किती आहे, तर शेतकऱ्यांनीच थोडं आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करून तुम्ही करा आम्ही तुम्हाला ऍडव्हान्स पैसे देऊ असं थोडंसं आम्हाला प्रोत्साहन करून आणि इतर व्यापाऱ्याशी माझं जे नातं होतं 18 वर्ष मार्केटिंग केल्याचं तर त्या व्यापाऱ्याचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितलं बाबा तुमच्या सारख्या माणसाची आज गरज आहे मार्केटमध्ये, तुम्ही चालू करा. मग आम्ही चालू केलं, व्यापाऱ्याने आम्हाला उधारीमध्ये माल दिला, मग आम्ही तो शेतकऱ्याला कॅशमध्ये विकला. असं करता करता भांडवल तयार झालं आणि ह्या निमित्ताने माझं जे बैठक आहे तो वाढली आणि शेतकरी संघ आणखी जास्त प्रमाणामध्ये मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता आला आणि आमचं नातं आणखी दुरावलं, आपलं आणखी चांगलं झालं आणि मग आम्ही हे काम सुरू झालं. खरं तर हे अशा पद्धतीनं बीड सारख्या शहरामध्ये हा माणूस शेतकऱ्यांना उपलब्ध होणं फार महत्वाची गोष्ट आहे. कारण संपूर्ण ह्या कलिंगडाच्या शेतीमध्ये जर बघितलं तर दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत की कलिंगड शेतीमध्ये कन्सल्टिंग प्रॉपर असणं फार गरजेचं आहे. कारण शेतकरी मोठा खर्च करतो, मोठा पैसा या संपूर्ण कलिंगड शेतीमध्ये इतर पिकांच्या तुलनेनं शेतकऱ्याचा लागला असतो आणि इथं जर त्याला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं तर निश्चितपणे त्यातून फायदा मिळतोय. आणि नवगर शीड्सच्या माध्यमातून तुम्ही खरं तर इथं जे करताय त्यासाठी आमच्या महाराष्ट्र माझ्या वतीने तुम्हाला खूप शुभेच्छा देत तुमचं खूप आभार आहे. कारण एक प्रॉपर नॉलेज जाणं आणि फील्डच्या माणसाकडून जाणं बऱ्याच वेळा हल्ली ते खूप प्रमाण आहे की कन्सल्टिंगच्या नावाखाली मोठ्या चिठ्ठ्या लिहून देऊन शेतकऱ्याची जी उकळपट्टी केली जाते त्याच्याऐवजी शेतकऱ्याला प्रॉपर
आणि त्याचं नुकसान होणार नाही, ते अतिशय आत्मीयतेनं असते ना. आणि खरं तर ती आत्मीयता ह्याच गोष्टीतूनच आली की मुळात हे दुकानं शेतकऱ्यांनी सुरू केलेलं दुकान आहे, शेतकऱ्याने आग्रहानं आणि सपोर्टनं झालेलं दुकान आहे. त्यामुळे निश्चितपणानं शेतकऱ्याला तुमच्याकडून जात असलेलं मार्गदर्शन चांगलं होणार आहे. ह्या कलिंगड शेतीला यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या पद्धतीचा दर राहणार आहे. या दरामध्ये लागवड करून चांगला फायदा घ्यायचा असेल तर चांगली कंपनी निवडा, चांगलं बियाणं निवडा, लागवड अतिशय व्यवस्थित झाली पाहिजे, नियोजन प्रॉपर करा, ट्रीटमेंट अतिशय व्यवस्थित घ्या. आणि बीडच्या आसपास तुम्ही कुठे असाल, तुम्हाला शक्य असेल तर नवगण सीड्स म्हणून आमच्या तांदळे साहेबांचं दुकान आहे, तिथं या. तिथं बियाण्यांच्या खरेदीपासून औषधं, मल्चिंग सगळ्या पद्धतीच्या वस्तू तुम्हाला एका छताखाली मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात्रीशीर सल्ला, विश्वासानं मार्गदर्शन देऊन पाठीमागच्या अनेक वर्षापासून साहेब करते, इथं काम करतात, त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्याचं साहेबाचं असलेलं नातं आहे ते आणखी घट्ट करत चला. मग त्यातून पर्यायानं काय करायचं आहे, जर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं आहे साहेब, जर जितका शेतकरी सुखी होणार आहे, जितका शेतकरी समृद्ध होणार आहे, त्याच्यावर अवलंबून असणारे आपले सगळे व्यवसाय, सगळी क्षेत्र त्या ठिकाणी सुखी होणार आहे. त्यामुळे तुम्ही असू द्या माध्यम म्हणून, आम्ही असू द्या, अंतिमता ध्येय हेच आहे की शेतकरी सुखी, तर खऱ्या अर्थानं आपण सगळी निश्चितपणानं सुखी असणार आहे. कॅमेरामॅन सुजित साहेब, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, बीड.